मुंबईमधील पहिली बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलेलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टाईला यश आलं. माजी आमदार राज पुरोहित यांची समजूत काढण्यात फडणवीसांना यश आलेलं आहे. कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यामुळे राज पुरोहित नाराज झाले होते. भी मन और शिकवा नहीं है, मैं चुनाव के रिजल्ट तक आपके साथ हूं. और इस बार तो आप 26-27 हजार से जीते थे, इस बार आप 50 हजार से जीते, उसके लिए मैं पूरा प्रयत्न करूंगा, ये मेरा कहना है. और मैं भारतीय जनता पार्टी कभी छोड़ने वाला नहीं हूं. दुनिया की कोई ताकत आए, पिछली बार मेरा टिकट कटा तब नहीं छोड़ी, तो अब तो क्या छोड़ूंगा. और मेरा पूरा परिवार भारतीय जनता पार्टी में है. आकाश आपके सामने बैठा हुआ है, मैं राहुल जी के साथ हूँ, रहूँगा और उनको विजय बनाने के लिए अथाह शक्ति प्रयत्न करूँगा, ये मैं आपको मीडिया के माध्यम से विश्वास दिला. आदरणीय राज पुरोहित जी हे आमचे नेते आहेत, त्यांचा सन्मान आणि त्यांना उचित योग्य तो मान हा देणं भारतीय जनता पार्टीतल्या कुलाब्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे आणि ते सदैव होत राहीलच. आणि आम्ही दोघंही मिळून कुलाब्याची जागा ही रेकॉर्ड मार्जिननी यंदा निवडून आणू, कुलाब्यातील तमाम जनतेला सांगू इच्छितो. आणि एकत्रपणे मिळून भारतीय जनता पक्षाचा जास्तीत जास्त जागा कशा निवडून येता आणता येतील यासाठी आम्ही दोघंही